इंग्रजीत वाक्य कसे बनवायचे? व्याख्या: शब्दाच्या ज्या समूहापासून एक पूर्ण अर्थ निघतो त्या शब्दसमूहाला सेंटेन्स वाक्य असे म्हणतात. उदाहरणार्थ, आय डॉक्टर, मी डॉक्टर, पूर्ण अर्थ निघत नाही, वाक्य नाही. आय एम अ डॉक्टर, मी एक डॉक्टर आहे, पूर्ण अर्थ निघतो, म्हणून हे वाक्य आहे. ही एटिंग ॲपल बिग, तो खात सफरचंद मोठे, पूर्ण अर्थ निघत नाही, म्हणून हे वाक्य नाही. ही इज इटिंग अ बिग ॲपल, तो एक मोठे सफरचंद खात आहे, पूर्ण अर्थ निघतो, म्हणून हे वाक्य आहे. वाक्य म्हणजे काय हे बघूया. अक्षरांपासून शब्द बनतात आणि शब्दांपासून वाक्य बनतात. जसे लेटर्स म्हणजे अक्षर, ए बी सी डी ई एफ जी असे विशिष्ट क्रमाने लिहिले की शब्द बनतात. उदाहरणार्थ, पी एल पी ए ई हे लेटर्स विशिष्ट क्रमाने लिहिले की ए पी पी एल ई ॲपल असा शब्द वर्ड तयार होतो. वर्ड म्हणजे काय? वर्ड विशिष्ट क्रमाने लिहिले की त्यापासून सेंटेन्स वाक्य बनते. ॲपल, सौरभ, इटिंग, ॲन, इज हे शब्द आहेत, हे विशिष्ट क्रमाने लिहिले की त्यापासून सेंटेन्स तयार होतात. सौरभ इज इटिंग ॲन ॲपल. मित्रांनो, हा विशिष्ट क्रम एकदा आपल्या लक्षात आला की इंग्रजी पक्के म्हणून समजा. शब्दांचा विशिष्ट क्रम काय आहे तर ते बघूया. इंग्रजीमध्ये वाक्यरचना कशी असते? वाक्यातील प्रत्येक शब्द काहीतरी विशिष्ट काम करत असतो. वाक्यात जो शब्द तो शब्द काय काम करतो त्यावरून शब्दांचे काही प्रकार पडत असतात आणि त्या प्रकारांनाच शब्दांच्या जाती असे म्हणतात. यासाठी आपला पार्ट ऑफ स्पीच हा व्हिडिओ बघा. तर त्यातील काही प्रकार आहेत, नाम, सर्वनाम, क्रियापद. या तीन जातींचा आपल्याला या वाक्य बनवण्यासाठी किंवा वाक्य समजून घेण्यासाठी याचा उपयोग होणार आहे. इंग्रजीत वाक्यांचे विविध प्रकार आहेत, पण सर्वात महत्त्वाचा प्रकार हा विधानार्थी वाक्याचा आहे. विधानार्थी वाक्य म्हणजे असर्टिव सेंटेन्स. एकदा विधानार्थी वाक्य समजली की इतर वाक्यांची रचनाही लवकर समजते. त्यामुळे आपण सर्वप्रथम विधानार्थी वाक्य कसे बनवणार ते पाहू. विधानार्थी वाक्य म्हणजे कोणते वाक्य? ज्या वाक्यात कोणाबद्दल काहीतरी माहिती सांगितलेली असते अशा वाक्यांना आपण विधानार्थी वाक्य असे म्हणतो. विधानार्थी वाक्यात एक सब्जेक्ट असतो, क्रियापद असते किंवा सहाय्यकारी क्रियापद असते किंवा दोन्हीही असू शकतात आणि ऑब्जेक्ट असते. वाक्यात ज्या शब्दाबद्दल माहिती सांगितलेली असते त्या शब्दाला वाक्याचा सब्जेक्ट असे म्हणतात किंवा कर्ता म्हणतात. विधानार्थी वाक्य कोणती ती खाली बघूयात. ही इज अ वॉचमन, तो पहारेकरी आहे. आता याच्यामध्ये ही हा सब्जेक्ट आहे, कर्ता आहे. रोहित इज अ डॉक्टर, रोहित हा सब्जेक्ट आहे, कर्ता आहे. सरिता कॅन क्लाइम द माउंटेन, सरिता ही पर्वत चढू शकते, सरिता ही कर्ता आहे. वी आर प्लेइंग क्रिकेट, आम्ही क्रिकेट खेळत आहोत, वी हे कर्ता आहे. वाक्यात खालीलप्रमाणे तीन प्रकार पडतात, सब्जेक्ट, वर्ब, ऑब्जेक्ट. सब्जेक्ट म्हणजे क्रिया करणारा कोण आहे किंवा वाक्यात कोणाबद्दल माहिती सांगितलेली आहे हे दर्शवणारा शब्द. वर्ब क्रियापद, क्रिया कोणती आहे हे दर्शवणारा शब्द. आणि ऑब्जेक्ट क्रिया कोणावर होत आहे हा दर्शवणारा शब्द म्हणजे ऑब्जेक्ट. उदाहरण, राहुल इट्स अ मँगो, राहुल आंबा खातो. सब्जेक्ट हा राहुल करता आहे, इट हे वर्ब आहे, क्रियापद आहे, अ मँगो हे ऑब्जेक्ट आहे. इंग्रजीत विधानार्थी वाक्य कसे बनवायचे याच्या महत्त्वाच्या तीन पायऱ्या आहेत. एक नंबर, पहिली पायरी म्हणजे इंग्रजीचे शब्द पाठांतर. दुसरी पायरी आहे वाक्याचा काळ ओळखणे, म्हणजे टेन्स पार्ट असणे किंवा त्यात कोणते सहाय्यकारी क्रियापद आहे, कोणते मुख्य क्रियापद आहे यांचा काळ ओळखणे.
वाक्यातील कर्म क्रियापद आणि कर्म ओळखा. कर्ता क्रियापद कर्म ओळखा. थोडक्यात या तीन टिप्स आपल्या महत्त्वाच्या आहेत.